शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिवसेनेने पुन्हा संघटना बांधणीसाठी बैठका आणि मेळाव्याचं सत्र सुरू केलं आहे. शनिवारी नांदेड दक्षिणमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर यांच्या कार्यक्षेत्रातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी नांदेड दक्षिण मतदारसंघाचे संपर्क प्रमुख दिलीप शेळे, जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते धोंडू पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिंदे गटाकडे वळणार नाहीत यासाठी शिवसेनेने जिल्ह्यात बैठका आणि मेळाव्यांचं सत्र सुरू केलं आहे. रविवारी नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव आणि शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.